अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सहा जागांसाठी लढवण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये चार जागा या बीजेपी पक्षाला मिळाल्याने या विजयाचा जल्लोष जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे फटाके फोडून साजरा करण्यात आला। या प्रसंगी जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सकाळी आनंदाची बातमी कार्यकर्त्यांवर कानावर पडली। सगळ्या महाराष्ट्रात जनतेच्या मनात, कार्यकर्त्यांच्या मनात उत्साहाचं वातावरण संचारलं। भारतीय जनता पार्टीचे चार जागा विधान परिषदेच्या या निवडून आलेल्या आहेत। एकूण सहा जागांसाठी विधान परिषदेची लढत होती, त्या चार जागा भारतीय जनता पार्टीच्या आणि महाविकास आघाडीचे असताना देखील एक जागा काँग्रेसला आणि एक जागा शिवसेनेला, म्हणजे तिन्ही पक्ष एकत्र आल्यावर देखील भारतीय जनता पार्टीचा विजय झाला। आनंदाचा विषय की नागपूर येथे बावनकुळे साहेब आणि अकोल्यात खंडेलवाल साहेब यांचा खूप मोठ्या मताधिक्याने फरकाने विजय झाला, म्हणजे महाविकास आघाडीच्या जवळपास 100 मतं हे अकोल्यात तुटली आणि नागपूरमध्ये 150 अधिक मतं ही महाविकास आघाडीची तुटली। त्याहून आपल्याला अंदाज येतो की महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाही आहे। तिन्ही पक्षाचे लोक एकत्र आल्यावर देखील भारतीय जनता पार्टीला थांबवू शकले नाही ही खऱ्या अर्थानं माननीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची कमाल आहे, भारतीय जनता पार्टीची कमाल आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील, देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, यांच्या नेतृत्वात हा जो विधान परिषद आहे भारतीय जनता पार्टीचा मोठ्या फरकाने विजय झालेला आहे, त्याचा आनंद उत्सव सगळे कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात साजरे करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।